संत बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराजांच्या दिंडीचा सातवा मुक्काम महागाव येथे. मागील 8 वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील कांजळा येथील संत बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराजांची पायी दिंडी दत्तशिखर माहूर येथे जात असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत बाळ ब्रह्मचारी वैरागी मठ संस्थान कांजळा येथून श्री श्री 108 महंत भगवद्गिरी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ फोडून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. 125 किलोमीटर दर मजल करीत ही दिंडी सातव्या मुक्कामी महागाव येथे पोहोचली. दिंडीचा सातवा मुक्काम महागाव शहरातील राजू भरवाडे यांच्या घरी करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे राजू भरवाडे व त्यांच्या सहकारी मित्रांनी दत्तभक्तांना पंचपक्वान्नाचे भोजन देऊन रात्रीला सोयीसुविधा पुरवल्या तर सकाळची आरती घेऊन दिंडीला निरोप दिला. यावेळी भरवाडे परिवारासह डॉक्टर जाधव, राम भरवाडे, डॉक्टर पंजाबराव राठोड, पिंटू हेलगण, रामेश्वर पवार, बालाजी कदम, ज्योती भरवाडे, भाग्यश्री सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, जयश्री रावते व इतर गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता. प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव, यवतमाळ. बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज मठ संस्थान कांजळा ते माहूरगड पदयात्रेतील आमचे 8 वर्ष. या ठिकाणी आमचं श्री संत बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज मठ संस्थान कांजळा येथून दिनांक 27/1/2023 रोज शुक्रवारी सकाळी श्री श्री 108 महंत अवधूतगिरी महाराज यांच्या हस्ते नारळ पडून आमच्या दिंडीचं आणि पालखीचं प्रस्थान झालं. सातवा मुक्काम आज आमचे गुरुबंधू आदरणीय आमचे राजवाना भरवाडे महागाव यांच्या घरी झाला. तसेच या सातव्या मुक्कामाच्या ठिकाणी आमचे राजवाना भरवाडे आणि त्यांचे सहकारी मित्र डॉक्टर गजानन जाधव भाऊ त्यांच्या दोन्ही संपक्तातर्फे या ठिकाणी आमच्या पंचभगवान भगवान भोजनाचा आस्वाद आणि आरतीचा महापदाचा महापूजेचा आस्वाद झाला. आणि या ठिकाणी दिनांक 3/2/2023 रोज शुक्रवारी सकाळी 7 वाजता प्रस्थान होऊन माहूरगड या दिशेने आमच्या प्रवासाला यात्रेला प्रस्थानाला सुरुवात झाली. तरी आमच्या या आम्हाला राजवाना भरवाडे आणि डॉक्टर गजानन जाधव या दोन्ही सद्भक्तांचे या महागाव नगरीमधून तसेच आमचे चॅनलचे डिस्ट्रिब्युट कार्यक्रम मामा यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन विश्वास. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या Times 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.